नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। आरक्षण देण्यासंदर्भात युद्ध पातळीवर काम सुरू आहे। मनोज जरांगे यांना 2 जानेवारी पर्यंत लेखी आश्वासन दिले आहे। हिवाळी अधिवेशनात विधेयक आणण्याचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या प्रकरणी गंभीर आहेत। कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही। मोडी लिपीतून मराठा कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। अहमदनगर पुणे जिल्ह्यात लोक उपलब्ध आहेत। ज्या ठिकाणी मोडी लिपीचे अभ्यासक उपलब्ध नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांनी संपर्क केल्यास मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जातील। काही ठिकाणी अडचणी आहेत पण कार्यवाही सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भुजबळ यांना समज दिली असेलच। राज्य सरकार भूमिका मांडत आहेत। भुजबळ यांच्याकडून वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे। त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती। धोरणात्मक निर्णय होण्यापूर्वी सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न बरोबर नाही। विनाकारण सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम सुरू आहे। भुजबळांना समज दिली असेल तर चांगली गोष्ट आहे। आरक्षण देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय झाला का? स्वतःचे मत व्यक्त करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे। सत्ता गेल्याने काही जण वैफल्यग्रस्त झाले आहेत। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले काम करीत आहेत, त्यामुळे काहींच्या पोटात दुखत उठत आहे। अतिशय युद्ध पातळीवर कामाला सुरुवात केली आहे। मुख्यमंत्री हे स्वतः काम बघताय। कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे। 2-3 रुपये दिले असतील तर तो विषय गंभीर आहे। शेतकऱ्यांना भरपाई मिळणारच आहे। यवतमाळ जिल्ह्यात वाळू डेपो का सुरू झाला नाही याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तोडगा काढणार। सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे। पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। मला वाटतं खरं म्हणजे त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या उर्वरित राहिलेल्या आमदारांची खासदारांची काळजी करण्याची गरज आहे। जे पक्ष सांभाळू शकले नाही, मला वाटत नाही की त्यांनी अन्य पक्षात पक्षाबद्दल किंवा कोणकोणत्या पक्षात उभं राहणार याचं चिंता करण्याची आवश्यकता आहे। ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचं डाटा आहे। स्वयंचलित हवामान केंद्र जे आपण बसवले तो डाटा जात नाही कुठे। त्यामुळे जरी काही उशीर झाला असला आणि त्या काळामध्ये आता माझी अशी माहिती की या सगळ्या प्रकरणामध्ये ताबडतोब शेतकरी आणि विमा कंपन्याला कळवण्याची आवश्यकता असते। त्याच्यामध्ये काही शेतकरी ऑलरेडी कळवले, आता त्यांनी जर त्या गावातील शेतकरी असतील तर त्यांना जे त्यांच्या झालेलं नुकसान पिकाचं त्याच गावात दुसऱ्या शेतकऱ्यांनी कळवलं नाही असं नाही चालणार ना। तोच मापदंड ग्राह्य धरून जे शेतकरी नाही कळू शकले तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा तो लाभ द्यावा लागेल। पण माझं मत की हे जे स्वयंचलित हवामान केंद्र आहे हा त्याचा सगळ्यात मोठा आधार आहे। वीर आहे काही तक्रारी माझ्याकडे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केल्या आहेत। मी त्याची माहिती घेतली। खरं 1000 रुपयाच्या आत कोणती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात अदा करू नये अशा सूचना आहेत। आता ज्या ठिकाणी 2-3 रुपये अशा काही तक्रार झालेल्या आहेत, जमा झालेल्या आहेत, त्याची प्रत्यक्ष त्याचं आम्हाला कागदपत्र मिळाली तर ताबडतोब त्या विमा कंपनीवर कारवाई करू आपण। आणि जी काही विषम परिस्थिती जी दिसते मला, ज्यामध्ये शेतकरी ज्या विम्यापासून वंचित राहतो आहे, याचं पुनर्सर्वेक्षण करून त्या शेतकऱ्याला विम्याचा लाभ कसा देता येईल याबद्दल मी आत्ताच SAO जे आहे जिल्ह्याचे त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत। अशा अजितदादांनी काय म्हटलं मला माहीत नाही, परंतु त्यांनी जर भुजबळ साहेबांना समज दिली असेल तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे। असं की राज्य सरकारने मराठा आरक्षणाबद्दलची भूमिका मांडलेली आहे। कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आपण देऊ असं स्वतः माननीय मुख्यमंत्री सांगतात। विनाकारण हे जे वादळ उभं करण्याचं काम जे सुरू झालं आहे ती अपेक्षा आम्हाला भुजबळ साहेबांकडून नव्हती। जर निर्णय सरकारनं त्यांच्या आरक्षणामध्ये काही आम्हाला आरक्षण दे त्यांच्यामध्ये आरक्षण देण्यासंदर्भात काही धोरणात्मक निर्णय झाला असता आणि त्याला विरोध होतो म्हणून हरकत नाही। विनाकारण सामाजिक तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न होतो आहे, विनाकारण लोक शेवटी नेतेमंडळी काही बोलत असतील पण गाव पातळीवर शेवटी कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे राहतात हे चित्र काही बरोबर नाही आहे। सगळ्या राजकीय पुढारी जे आहेत, मी मागे एकदा त्याच्याबद्दल बोललो होतो, आता पॉलिटिकल स्कोरिंग धंदा बंद केला पाहिजे। आपण होलिस्टिक अप्रोच ठेवला पाहिजे। राज्य ॲज अ होल जिथं जिथं काय अडचणी आहेत प्रश्न आहेत त्याच्याबद्दलचा एक लार्जर पिक्चर मला समोर आणून त्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता आहे। हरकत नाही, मला वाटतं आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे। मी कालच माहिती घेतली, मला वाटतं आज सकाळपासून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामुळे आता काही अशा काही वावड्या किंवा याबद्दलची जी काही भावना व्यक्त करतायत कोणी व्यक्त करत असेल तर ती चुकीची आहे।
अतिशय युद्ध पातळीवर या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे जे आपण 2 जानेवारीपर्यंत मुदत मागितलेली आपण या सगळ्या विषयाबद्दल राज्य सरकारनं जरंगे पाटलाकडून लिखित स्वरूपात त्यांना आश्वासन दिलेलं, आम्ही तत्पूर्वी काही कारवाई करतो. आता आमचा प्रयत्न आहे की हे सगळं सर्वेक्षण पूर्ण करून आता अधिवेशनामध्ये काही आपल्याला त्या संदर्भात काही विधेयक आणता येईल का, सगळ्या बाजूनी त्याची काय मला वाटतं कार्यवाही सुरू आहे. लवकरच आपल्या त्या संदर्भात राज्य सरकारच्या स्तरावरून स्वतः माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबच्याबद्दल अतिशय त्याच्या सगळ्या गोष्टी या आरक्षणा बाबतीतला अग्रक्रम देऊन काम त्यांचं काम ते काम करतायत. सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि आम्ही सगळेच म्हणजे माननीय देवेंद्रजी असतील, माननीय अजितदादा असतील, आम्ही सगळीच मंडळी राज्य सरकारच्या या आमचा जो प्रयत्न आहे आरक्षण देण्याबद्दलचा, कोणाची आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका जी राज्य सरकारने जाहीर केली आहे त्याप्रमाणे कार्यवाही होईल. ठीक आहे, ते प्रत्येकाला एक आपलं स्वतःचं मत व्यक्त करण्याचे अधिकार आहे. सत्ता गेला तेवढं वैफल्य आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे अन्य लोकांची आकार क्षमता त्यांना दिसते किंवा अन्य लोकांवर आरोप करण्याचीच फक्त त्यांची आता एक सवय झालेली आहे. राज्य उत्तम चाललेलं आहे, माननीय देवेंद्रजी गृहमंत्री म्हणून सक्षमपणे काम करत आहे, त्यामुळे काहींचा पोट सुरू उठण्याची शक्यता आहे. काही लोकांचे जे लागेबांधे आहेत ह्या मला वाटतं अशा अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या बरोबर याचे याचं प्रसिद्धी लोकांना साताऱ्यामध्ये आली का, जे कोण बिल्डर तिथं साताऱ्यामध्ये अटक करून ठेवले होते अन्य बाबतीमध्ये सुद्धा. मला वाटतं केव्हा तरी या सगळ्या प्रकरणाची एकदा पोलखोल आपल्याला करावी लागेल, म्हणजे मग हे यांची क्षमता काय ही लोकांसमोर आणण्याची आवश्यकता आहे. सरकारचा निर्णय असो गेला व्यक्तिगत मतदार फार महत्व नसतं. मोडी लिपीच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाते, त्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आपल्या म्हणजे महाराष्ट्रातच नाही, अशा परिस्थितीत लोकांकडनं जेव्हा माहिती काढली जाते तेव्हा मोडी लिपीची लोकच नाही आहेत, मग अशा वेळेस कसं पद्धतीनं माहिती पाहायला येईल की मराठा आरक्षणाच्या बाबतीत आपण शोध घेतो आहे. नाही आता मोडी लिपीचे काही ठिकाणी लोक उपलब्ध आहेत ना, तर नगरमध्ये माझ्या जिल्ह्यातच मोडी लिपी वाचणारे काही लोक आहेत, काही पुण्यामध्ये आहेत. मी त्या सगळ्या राज्यभरामध्ये सूचना अशा दिलेल्या आहेत की जिथे जिथे त्याची अडचण आहे त्या जिल्हाधिकारी सेंट्रल कमांड सेंटरला त्या ठिकाणी संपर्क करावा, म्हणजे आपण ती माणसं उपलब्ध करून देऊ. ही गोष्ट बरोबर आहे की अतिशय कमी संख्या आहे, त्या मोडी लिपी वाचता येत नाही. आता मराठवाड्यामध्ये विशेष करून निजाम स्टेट होतं, बरंच रेकॉर्ड तिथे गेलं होतं, तिकडून ते आणून ते सगळे जीर्ण झालेलं आहे, ते वाचणं ते सगळे अनेक आव्हानं आहे आमच्यासमोर. पण निश्चितपणे आपण म्हणतात त्याप्रमाणे याच्यावर आपण कार्यवाही करू. हे बरोबर आहे की अन्य औषध प्रशासनाकडून सातत्यानं सांगण्यात येत होतं की आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे. आता आपण त्याच्यामध्ये मागच्या 1-2 महिन्यापूर्वी सुधारणा केली की त्यात आढावा घेतला नाही आज यवतमाळला. आपण ॲडिशनल अपर जिल्हाधिकाऱ्यांना एक समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली आहे, ज्यामध्ये अपर जिल्हाधिकारी आहेत, अपर पोलीस अधीक्षक आहेत, DDO आहेत, FDA जिल्ह्याचे अधिकारी आहेत, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आहेत. हेतू असा आहे की कारवाईचे अधिकारी जरी FDAला असले तरी या सगळ्या यंत्रणेने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आता अपर जिल्हाधिकाऱ्याच्यामुळे महसूल खात्याची यंत्रणा त्यांना हाताशी मिळेल, किंवा अपर पोलीस अधीक्षकाच्यामुळे पोलीस यंत्रणा हाताशी मिळेल. कारवाई कडक झाली पाहिजे. दुधाची भेसळ या राज्याला लागलेली मोठी कीड आहे. आज येणाऱ्या दूध संग्रहणामध्ये राज्यभरामध्ये कमीत कमी 25% दुधात भेसळ होती असा साधारण प्राथमिक अंदाज आहे, गंभीर आहे फार. आता याच्यामध्ये या बाबतीमध्ये काही अधिकार या दूध तपासणीचे कारवाईचे हे दुग्ध विकास विभागाला द्यावेत असा प्रस्ताव आम्ही FDAला देतो आहे.